मॉर्निंग फ्रेंड्स, मी प्राध्यापक मयूर पाखर एम बी मोरे फाउंडेशन्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। जर तुम्ही कॉमर्स स्टूडेंट असाल तर तुम्ही या नवीन चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। नाही अशीच आपली जर्नी 11वी कॉमर्स ते 15वी कॉमर्स अशी सुरू राहणार आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला मागची व्हिडिओ नक्कीच आवडली असेल की जेणेकरून मागच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये जो नवीन वर्षामध्ये जो चेंजेस झालेला सिलेबस आहे त्या सिलेबसची संपूर्ण ओळख आपण करून घेतलेली आहे। सो त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच माहिती पडली असेल की आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे चॅप्टर्स आहेत। त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला चॅप्टर शिकणार आहोत, तो म्हटलं संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख। फ्रेंड्स, तुम्हाला संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या चॅप्टरची सुरुवात आपली पहिल्या चॅप्टरपासून होणार आहे। त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली प्रस्तावना महत्त्वाची आहे। तर प्रस्तावनेमध्ये म्हटलं तर संस्था म्हणजे एक ऑर्गनायझेशन आली, एक कंपनी आली, एक कॉर्पोरेट आली। मग जर हे कॉर्पोरेटला स्थापन करण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हटलं तर आपल्याकडे हवा असणारा निधी, त्याला आपण पैसा किंवा वित्त किंवा त्याला अजून शब्द म्हटलं तर अर्थ असे म्हटलं जात असतो। मग जर आपल्याकडे जर संस्थेकडे जर वित्त जर असेल तर ती संस्था कशा पद्धतीने व्यवस्थापन करू शकेल हा देखील एक महत्त्वाचा पार्ट आहे। आणि त्याच्यामुळे आपण या चॅप्टरमध्ये संस्थेमध्ये असणारा जो काही निधी आहे हा वित्त व्यवस्थापक कशा पद्धतीने व्यवस्थापन करू शकेल हे आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि त्याच्यामुळे पैसा हा प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये आगमन होत असतो, निर्गमन होत असतो, म्हणजे इनफ्लो आउटफ्लो हा नेहमी होत असतो। आणि हे करत असताना त्याच्यामध्ये खरंच एखाद्या व्यवसायाचं यश त्याच्यामध्ये आहे का किंवा प्रत्येक व्यवसायाची क्षमता कशा पद्धतीची आहे हे याच्यावर पूर्णपणे किंवा या व्यवस्थापनावर महत्त्वाचे डिपेंड आहे। आणि त्यामुळे हेन्री फोर्ड यांच्या मतानुसार त्यांनी सांगितलेले की पैसा हा एक हात आहे, हा एक पाय आहे। आणि त्यामुळे एक तर आपण जर एक वापरा तरी अदरवाईज आपण तो गमवू शकतो। अशा पद्धतीने व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी पैसा देखील हा महत्त्वाचा घटक आहे। आणि त्यामुळे ते एक डेफिनेशन किंवा त्याचा एक अर्थ आपल्याला समजून सांगितलेला आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा अर्थ नक्की तुम्हाला काय लागणार। तर तुम्हाला नक्कीच लिहिता देखील येऊ शकेल ब्लॅकबोर्ड लिहिल्याप्रमाणे। तर संस्थात्मक वित्त व्यवस्था ही संस्थेसाठी निधी उपलब्धता व त्याचा योग्य विनियोग याच्यासाठी संबंधित आहे। संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणं, भांडवल संरचना, गुंतवणूक निर्णय यांच्याशी पूर्णतः ती संबंधित असते। फ्रेंड्स, तुम्हाला आता या संस्थात्मक वित्त व्यवस्था या दोन तीन ओळींमध्येच तुम्हाला पूर्णतः अर्थ लागला असेल की एखाद्या संस्थेकडे जर निधी उपलब्ध असेल तर त्याचा वापर पूर्णपणे योग्य ठिकाणी करू शकते। जर संस्थेकडे जर निधी उपलब्ध जर नसेल तर पूर्णतः ती विनियोग करू शकत नाही। आणि जर त्यापुढे जर आपण बघितलं तर संस्थेच्या कार्यांना जर वित्त पुरवठा करणं आवश्यक आहे, मग जर संस्थेच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी किंवा प्रत्येक काम करत असताना संस्थेसाठी जर आपल्याला वित्त पुरवठा झाला नसेल तर तो वित्त पुरवठा पहिला आपला उपलब्ध करून देणं हा एक महत्त्वाचा भाग आहे। आणि जर त्यासाठी वित्तपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला भांडवल संरचना महत्त्वाचं आहे। की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅपिटल स्ट्रक्चर थोडंफार तुम्हाला माहिती सांगितली होती की भांडवल संरचना म्हणजेच काय। कंपनी जर वेगवेगळ्या प्रकारचं जर भांडवल जर उभं करायचं असेल तर कंपनी भाग म्हणजे सामान्य भाग, अग्रहक भाग, कर्जरोखे, डिपॉझिट याच्या माध्यमातून कंपनी भांडवल गोळा करत असते। म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर जर म्हटलं तर आपलं स्वतःचं कॅपिटल आणि कर्ज भांडवळ आणि त्याबरोबर असलेला आपल्याकडे राखीव निधी या सगळ्याचा एक संगम जर म्हटलं तर आपला कॅपिटल किंवा भांडवल संरचना म्हटलं जातं। जर आपल्याकडे भांडवल संरचना स्ट्रॉंग जर घटक जर असेल तरच आपण तर गुंतवणूक योग्य ठिकाणी करू शकतो, तरच आपण गुंतवणुकीसाठी निर्णय योग्य ठिकाणी आपण देऊ शकतो याच्याशी पूर्णपणे संबंधित आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला नक्कीच या डेफिनेशनचा किंवा याचा अर्थ नक्कीच लागला असेल की जेणेकरून संस्थात्मक वित्त व्यवस्था जर आपल्याला उभारायची असेल तर त्यासाठी आपल्या सुरुवातीला निधी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तरच आपण त्याचा योग्य ठिकाणी वापर करू शकतो। आणि योग्य ठिकाणी वापर करायचा जर असेल किंवा संस्थेसाठी विविध ठिकाणी आपल्याला कार्यात्मक घटक जर अवलंबायचा असेल तर आपल्याला भांडवल संरचना त्याचबरोबर आपल्याला गुंतवणूक निर्णय हे दोन डिसिजन घेणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे जर तुम्हाला असं म्हटलं
तर प्रत्येक व्यवस्थापक वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करत असतो. त्यापैकी आपण पहिला कार्य जर म्हटलं तर वित्त व्यवस्थापक विविध प्रकारचे नमूद केलेल्या खात्रींची म्हणजे केलेल्या गोष्टींची खात्री देत असतो. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे संस्थेकडे पुरेशी आणि समाधानकारक वित्त व्यवस्था असणं गरजेचं आहे. संस्थेकडे जर पुरेशी किंवा समाधानकारक जर वित्त व्यवस्था जर नसेल तर पूर्णतः कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये तयार होणार प्रोडक्शन याच्यामध्ये पूर्णतः खंड पडते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी कंपनीला जर करायची असेल तर सफल होत नाही. आणि त्यामुळे संस्थेकडे पुरेशी समाधानकारक आणि जास्तीत जास्त प्रमाणात वित्त व्यवस्था उपलब्ध असणं गरजेचं आहे आणि हे सगळ्याचे सगळं वित्त व्यवस्थापकाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर सेकंड थिंग जर म्हटलं तर संस्था किमान मूल्य असणारा योग्य प्रकारचा निधी उपलब्ध करत असते. म्हणजे संस्थेकडे जर पैसा जर उपलब्ध करून घ्यायचा असेल तर कमीत कमी व्हॅल्यू असणाऱ्या शेअर्सची देखील कंपनी काय करत असते, विक्री करत असते आणि त्याच्या माध्यमातून कंपनी पैसा गोळा करत असते आणि या सगळ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कंपनी म्हणजे वित्त व्यवस्थापकाला करावा लागत असतो. तिसरं म्हटलं तर संस्था उभा केलेल्या निधीचा योग्य वापर करते. फ्रेंड्स, तुम्हाला आत्ताच सांगितलं की एखाद्या संस्थेचा वित्त व्यवस्थापक जर पूर्णतः जर भांडवल गोळा करण्याचा प्रयत्न करत जर असेल तर कंपनीकडे असणारा जो काही निधी उपलब्ध असलेला जो काही निधी आहे तो पूर्णतः त्याला योग्य ठिकाणी त्याचा विनियोग करणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथं जर म्हटलं तर संस्थेच्या मालकासाठी कमाल लाभांश निर्मितीसाठी प्रयत्न करणं. फ्रेंड्स, तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये देखील सांगितलं होतं की एखाद्या व्यवसाय संघटनेला जर पैशांची जर आवश्यकता असेल तर कंपनीसाठी भांडवल उभारणी करत असताना सामान्य भाग अग्रक भाग म्हणजे त्याला आपण इक्विटी शेअर किंवा प्रेफरन्स शेअर किंवा डिबेंचर्स किंवा डिपॉझिट किंवा अजून इतर कोणत्याही मार्गाने जर पैसा जर गोळा करत जर असेल तर त्या ज्याने ज्या इन्व्हेस्टदारांनी जर पैसा कंपनीसाठी दिला असेल तर त्या इन्व्हेस्टदाराला किंवा त्या गुंतवणूकदाराला पूर्णतः आपण लाभांश किंवा इंटरेस्ट किंवा त्याला व्याज योग्य ठिकाणी किंवा योग्य प्रमाणात आपण देणं गरजेचं आहे आणि हे सुद्धा कार्य वित्त व्यवस्थापकाला करावं लागत असतं. सो फ्रेंड्स, तुम्हाला नक्कीच याचा अर्थ लागला असेल की वित्त व्यवस्थापकाला जर त्याच्या ऍक्टिव्हिटी जर सफल करायची जर असेल तर पूर्णतः संस्थेकडे असणारा उपलब्ध निधी तो योग्य ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. तो योग्य प्रमाणे जर त्याचा कार्यात्मक वापर करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक संस्थेच्या मालकाला योग्य ठिकाणी डिव्हिडंड पे करणं हा देखील महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असताना वित्त व्यवस्थापकाला अशा पद्धतीच्या गोष्टींची किंवा अशा पद्धतीच्या गोष्टींची खात्री त्याला द्यावी लागत असते. तरच कंपनी पाहिजे तेवढ्या प्रमाणात वित्त पुरवठा करू शकेल आणि त्यामुळे वित्त व्यवस्थापनाची आपल्याला नक्कीच ओळख होत असते. सो फ्रेंड्स, अजून देखील आपले वित्त व्यवस्थापन अजून सुद्धा संस्थेत्मक वित्त व्यवस्थापनाचे आपल्याला आधार पाहायचे आहेत की जेणेकरून ह्या जर दोन फ्रेंड्स आपण या जर दोन संकल्पना जर व्यवस्थित जर पाहिल्या तर आपल्याला नक्कीच संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार कशा पद्धतीने हे आपल्याला माहिती पडतील. आणि त्यामुळे सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिला आधार जर म्हटलं तर वित्तीय निश्चितीचा आधार. जर आपल्याकडे जर वित्त गोळा करणं हे जर निश्चित किंवा पॉसिबल झालं तरच आपण पुढची ऍक्टिव्हिटी नक्की सफल करू शकतो. आणि त्याच्यामुळे जर प्रत्येक व्यवसाय संस्थेला किंवा व्यावसायिक संघटनेला किंवा व्यावसायिकाला जर पैसा जर गोळा करायचा असेल तर त्याला मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये पाऊल ठेवणं गरजेचं आहे. आणि जर पाऊल ठेवल्यानंतर त्याला पूर्णतः वित्त गोळा करणं हा एक महत्त्वाचा निर्णय त्याला घ्यावा लागत असतो किंवा डिसिजन घ्यावा लागत असतो. आणि त्याच्यामुळे हा जर वित्त किंवा पैसा जर गोळा करणं हा त्याच्या पुढे एक मोठ्या प्रमाणाची एक अडचण तयार होत असते आणि ही अडचण दूर करण्यासाठी आपल्याला किंवा या संस्थेला पूर्णतः सामान्य भाग असेल, अग्रहक भाग असेल, कर्जरोखे असेल यांच्या माध्यमातून पैसा गोळा करणं पॉसिबल करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यावसायिक अशा प्रकारचे ऑप्शन किंवा एक पर्याय निवडत असतो आणि त्यामुळे सार्वजनिक ठेवी असतील किंवा कर्जरोखे असेल हा देखील पर्याय त्यांच्याकडे दिलेला असतो. आणि वित्त व्यवस्थापक योग्य भांडवल उभारणीची खात्री देत असतो. योग्य भांडवल उभारणी म्हटलं तर भांडवलाची योग्य रक्कम तसेच ते योग्य प्रमाणामध्ये कर्जाऊ भांडवल देखील असणं गरजेचं आहे. या दोघांचं मिश्रण जर म्हटलं तर पूर्णपणे वित्तीय निश्चितीचा आपण निर्णय घेतला असं म्हणता येईल. फ्रेंड्स, परत एकदा बघा की जर भांडवल जर उभा करायचं जर असेल तर कंपनीला पूर्णतः स्वतःचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल या दोघांचं मिश्रण जर त्याने एकत्ररित्या केला तरच कंपनी पूर्णतः वित्तीय निश्चितीचा निर्णय घेऊ शकेल. सो फ्रेंड्स, आपण सेकंड थिंग पाहणार आहोत की वित्त गुंतवणुकीचा निर्णय.
जर आपण समोरच्याकडनं जर आपण पैसे जर घेत असेल तर समोरच्याला देखील आपल्याला काही ना काही परतावा द्यावा लागत असतो. जर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बँकेमध्ये गेलात, जर फॉर एक्झाम्पल बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर एखादे डिपॉझिट जर डिपॉझिट करायची असेल किंवा तुमच्याकडे असणारे जे काही रक्कम आहे ती जर एखाद्या बँकेमध्ये डिपॉझिट जर करायची असेल तर एक प्रत्येकाला एक इच्छा असते की जर मी डिपॉझिट करत असेल तर मला काही ना काहीतरी पर्सेंटेजमध्ये त्याचा परतावा मिळणं गरजेचं आहे. म्हणजे अशाच पद्धतीने वित्त गुंतवणुकीचा निर्णय हा देखील समोरचा व्यक्ती किंवा वित्त व्यवस्थापकाला घ्यावा लागत असतो. याचाच अर्थ काय होतो की जेव्हा ज्या वेळेला व्यावसायिक आपल्या आपले स्वतःचे भांडवल बरोबर कर्ज भांडवलाची जर उभारणी करत जर असेल तर त्याला पूर्णतः कर्ज भांडवलदाराला काही ना काहीतरी गुंतवणुकीचा परतावा म्हणून द्यावा लागत असतो. आणि जर हा परतावा देण्यासाठी जर पॉसिबल असेल तेवढ्या प्रमाणात व्यावसायिक देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे सांगितलेलं आहे की संस्थेला लाभांश स्वरूपामध्ये किंवा व्याजाच्या स्वरूपामध्ये पूर्णतः आपल्याला परतावा देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी संस्थेचा वित्त व्यवस्थापक असतो तो देखील वित्त गुंतवणुकीचा निर्णय त्याला योग्य ठिकाणी घ्यावा लागत असतो. आणि संस्थे भांडवलावरील परतावा हा भांडवली मूल्यापेक्षा जास्त असेल तर अशा पद्धतीचे निधीचे नियोजन पूर्णतः कंपनी करू शकते. गुंतवणूक करण्यासाठी निधी गोळा करणं किंवा व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणं यालाच गुंतवणुकीचा निर्णय असे म्हटलं जात असतो. फ्रेंड्स, परत एकदा वित्त गुंतवणुकीचा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारचं आपण भांडवल गोळा करत असतो आणि हा केलेला भांडवल जो का उभा केलेला आहे त्याच्यावर योग्य पद्धतीने गुंतवणुकीचा परतावा देणे देखील गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे वित्त गुंतवणुकीचा निर्णय हे देखील आपल्याला घेता येत असतो. सो फ्रेंड्स, संस्थात्मक वित्त व्यवस्थापकाचे महत्व आपण पाहणार आहोत. प्रत्येक संस्थेला कामकाज करायचं असेल तर पैसा हा महत्वाचा आहे आणि हा पैशाचा चांगल्या प्रकारचा जर विनियोग करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे वित्त व्यवस्थापकाची असते. मग वित्त व्यवस्थापकाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्टिव्हिटी किंवा त्याला कार्यात्मक भाग पार पाडावा लागत असतो आणि त्यासाठी संस्थेचं जर वित्त किंवा कंपनीकडे असणारा जो पैसा किंवा निधी याचे व्यवस्थापन करण्यासाठी खरंच व्यवस्थापकाला महत्व दिलेलं आहे का किंवा त्याचे खरंच महत्व आहे का हे पाहण्यासाठी आपल्या विविध प्रकारचे पॉइंट्स आहेत त्याचा आपल्याला आढावा घेणार आहोत. त्यातला पहिला पॉइंट दिलेला का निर्णय प्रक्रियेस महत्व. कोणत्याही प्रकारचं जर व्यावसायिकाला जर एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर निर्णय हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की जेणेकरून व्यवसायाकडे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर निधी जर गोळा झाला असेल तर तो निधी कुठे आणि कशा पद्धतीने वापर करायचा आहे किंवा त्या निधीचा स्वतंत्रपणे वापर करता येईल की नाही याचा पूर्णपणे आपल्याला आढावा जर घ्यायचा असेल तर निर्णय प्रक्रियेमध्ये मदत करते. किंवा हे हाच जर निधी जर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जर आपल्या उभा करण्यासाठी ज्याप्रमाणे वित्त व्यवस्थापकाला जास्तीत जास्त अडचणी वगैरे येत असणार त्याच पद्धतीने त्याच अडचणीवर मात करून प्रत्येक ठिकाणी विनियोग पद्धतीने आपला निधी देणं म्हणजे निधी पूर्णपणे चांगल्या प्रकारे वापर करणं हा देखील व्यवस्थापकाची महत्वाची भूमिका आहे. त्यानंतर सेकंड सांगितलेलं की प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणं. भांडवल जर म्हटलं तर कॅपिटल आला, कॅपिटल म्हटलं तर पैसा आला, पैसा म्हटलं तर निधी आला आणि प्रत्येक आता प्रकल्प जर म्हटला तर एखादी जर कंपनी जर असेल किंवा एखादी संस्था जर असेल तर संस्थेचा कार्यात्मक भाग किंवा ऍक्टिव्हिटी जर पार पाडायची असेल तर कंपनीकडे भांडवल महत्वाचं आहे आणि हे भांडवल उभं करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने आपण केलेला करतो की जेणेकरून भाग असेल, कर्जरोखे असेल, डिपॉझिट असेल याच्या माध्यमातून आपण भांडवल उभारणी करत असतो आणि हे प्रत्येक व्यवसायिकाला किंवा वित्त व्यवस्थापकाला अशा प्रकारची भूमिका बजावावी लागत असते. त्यानंतर सांगितलेलं की संशोधन व विकास कार्यास मदत करणं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. की आपल्याला जर कोणत्या प्रकारची जर एखादी ऑर्गनायझेशन स्थापन करावायची असेल तर ती स्थापन करण्यापूर्वी आपल्याला संशोधन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल जर एखादी जर संस्था जर एखादा फॉर एक्झाम्पल जर म्हटलं तर एखादी संस्था जर आपल्याला नदीकाठी जर स्थापन करायची जर असेल तर किंवा एखाद्या पाण्याचा भाग जिथे आहे तिथे जर आपल्याला स्थापन करायची जर म्हटलं तर आपल्याला पूर्णपणे तिथल्या संशोधन करावा लागणार की जर ह्या पाण्याचा वापर आपण आपल्या प्रोजेक्टसाठी करू शकतो, प्रकल्पासाठी करू शकतो पण त्याचा वेगवेगळ्या प्रकारची हानी तर होणार नाही. ज्यावेळेला पावसाळ्यामध्ये एखादा जर काही जर अचानक आपत्ती जर घडून आली तर तिथे कोणत्या प्रकारचं आपल्या प्रोजेक्टसाठी नुकसान होणार नाही यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन किंवा त्याचा विकास कशा पद्धतीने आपल्याला करता येईल
यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर निधी आपल्या खर्च करावा लागत असतो आणि हाच निधी आपल्या योग्य ठिकाणी खर्च करणं ही प्रत्येक वित्त व्यवस्थापकाची एक गरज असते आणि त्यामुळे संशोधन विकास किंवा कार्यास मदत करणं हा महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे की व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते. व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधीची गरज असते आणि हाच निधी आपल्याकडे जर असेल तर आपण पूर्णपणे व्यवसाय सुरळीत चालवू शकतो. त्यानंतरचा पुढचा पॉईंट सांगितलेलं आहे की विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणं. आता फ्रेंड्स मला सांगा की जर आपल्याला एखादी जर गोष्ट जर करायची असेल तर आपण नियोजन करत असतो, नियंत्रण करत असतो, त्यानंतर त्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अशा प्रकारचे जर आपण जर स्वतःचं भांडवल जर असेल किंवा कर्ज भांडवल जर असेल तर याच्यामध्ये एक समन्वय साधण्याचा एक प्रयत्न करत असतो की जेणेकरून विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय आपल्या साधता येत असते. फॉर एक निधीचा ओघ हा सुरळीत किंवा कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येत असतो किंवा कर्जावर रकमेची परतफेड ही वेळेत करता येत असेल, कच्च्या मालाची ज्यावेळी आपल्या गरज असेल त्यावेळेला जर आपण पूर्णतः जर आपण व्यवसायासाठी जर मागवत जर असेल तर अशा प्रकारचा हा पैसा विविध कार्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केला जात असतो आणि त्याच्यामध्ये विविध कार्यामध्ये किंवा विविध फंक्शन आपल्याला पार पाडत असताना त्याच्यामध्ये समन्वय साधता येत असतो. त्यानं सांगितलेलं आहे की विविध व्यावसायिक विस्तार त्यानंतर सांगितले की विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन दिला जात असतो. विस्तारीकरण किंवा विविधीकरण आधुनिक यंत्रसामग्रीची किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. संस्थात्मक वित्त किंवा आधुनिक साधन सामग्री किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी आपल्या पैशाची आवश्यकता असते आणि त्यामुळे पैसा विविध ठिकाणी आपल्याला योग्य ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. जर आपल्याला एखाद्या जर व्यावसायिकाला पैसा हा जर योग्य ठिकाणी जर खर्च करायचा असेल तर तो प्रत्येक वित्त व्यवस्थापन करावा लागत असतो. परंतु जर एखादी व्यवसायामध्ये जोखीम आली किंवा एखादी आपत्ती जर आली आहे तर त्याच्यावर आपल्याला मात करणं देखील गरजेचं आहे. आणि ही जर एखादी जर आपत्ती उद्भवली, फॉर एक्झाम्पल पूर येणं, महापूर होणं, भूकंप होणं किंवा कंपनीमध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये जर मालाला आग लागणं किंवा चोरी होणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पूर्णपणे आपत्ती किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती जर येत असेल तर याच्यावर मात करण्यासाठी आपल्याकडे प्रत्येक व्यवसायाकडे पैसा असणं गरजेचं आहे आणि अशा ठिकाणी देखील पैसा व्यवस्थित हाताळणं गरजेचं आहे आणि सगळी जबाबदारी वित्त व्यवस्थापकाची असते. त्यानं सांगितलं का जुन्या मालमत्ता. फ्रेंड्स जुन्या मालमत्ता जर म्हटलं तर एखादी संस्था जर आहे पूर्वी परंपरेपासून चालू राहिलेली आहे परंतु एखादी नवीन टेक्नॉलॉजी जर खरेदी करायची जर म्हटलं तर त्यासाठी लागणारा पैसा किंवा त्यासाठी लागणारा निधी जास्त प्रमाणात आपल्याला आवश्यक असतो. परंतु जर एखादी मशिनरी किंवा एखादी जुनी मालमत्ता जर पूर्णपणे कालबाह्य ठरत होत असेल किंवा कालबाह्य जर होत असेल आणि जर आपल्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावायचा असेल किंवा आपल्या नवीन तंत्रज्ञान खरेदी करायची जर असेल तर अशा वेगवेगळी जी काही जुनी मालमत्ता आहे ती योग्य किमतीला त्याची विक्री करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याचा पैसा आपल्याला पूर्णपणे आपल्याला व्यवसायामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येऊ शकते. आणि म्हणून सांगितलेलं आहे की यंत्रसंचय किंवा यंत्रसामग्री काळारूप जुनी झाली की ती कालबाह्य ठरत असतात आणि नवीन साधन सामग्री खरेदी करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता असतो. त्यानंतरचा पुढचा पॉईंट सांगितलं आहे की लाभांश आणि व्याज देण्यास पूर्णतः मदत होत असते. फ्रेंड्स भागधारकांना आपण लाभांश डिक्लेअर करत असतो तसेच कर्जरोखेधारकांना आपण व्याज डिक्लेअर करत असतो. जर लाभांश आणि व्याज याच्यामध्ये चांगल्या प्रकारची आपल्याला मिलाप करणं गरजेचं आहे की पूर्णतः जर अशा प्रकारचं लाभांश किंवा व्याज देण्यासाठी आपल्याकडे जर कंपनीकडे जास्त प्रमाणात निधी असणं गरजेचं आहे आणि या निधीचा वापर योग्य ठिकाणी होत असतो. आणि म्हणून भागधारकांना लाभांश कर्जरोखेधारकांना किंवा बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था पूर्णतः तशा प्रकारची आवश्यक असणं गरजेचं आहे. त्यानंतर विविध कर किंवा शुल्क भरण्यास मदत होत असते. फ्रेंड्स आयकर किंवा वस्तू कर किंवा एखादी सर्व्हिसवर लागणारा किंवा सेवा कर असेल याच्यावर विविध प्रकारचं आपलं व्याज सरकारला आपण पे करावा लागत असतो किंवा विविध प्रकारचा कर आपल्याला सरकारला पे करावा लागत असतो. आणि त्याच्यामुळे सांगितलेलं आहे की आयकर असेल, GST असेल, इन्कम टॅक्स असेल, तसे त्याची नोंदणी जर असेल तर अधिकाऱ्याला अदा करावायचे शुल्क अशा विविध प्रकारचे कर भरण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता असते आणि हाच निधी आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला द्यावा लागत असतो. आणि म्हणूनच आजच्या या पॉईंट्समध्ये तरी आपण संस्थेला जर पैसा हा घटक कशा पद्धतीने वापरता येणं गरजेचं आहे, संस्थेकडे जर असणारा वित्त व्यवस्थापक कशा पद्धतीने त्याचा चांगल्या प्रकारचं डिस्ट्रीब्युशन किंवा वितरण करतो की नाही किंवा त्याचे त्या चांगल्या प्रकारचे
कार्यात्मक ऍक्टिव्हिटीचा भाग म्हणून तो योग्य पार पाडतो की नाही हे सगळे आपल्याला ह्या पॉइंट्स मधून आपल्याला पाहायला मिळत असतो. सो परत एकदा आपण एक झलक पाहूया की एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या संस्थेचे व्यवस्थापक असेल तो अशा प्रकारचा जरा डिसिजन घेणं गरजेचं आहे की पूर्णतः निर्णय प्रक्रियेला जास्त जास्त महत्व देणं गरजेचं आहे. प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करण्यासाठी महत्वाचं आहे. एखाद्या जर व्यवसाय संस्थेचं आपल्या संशोधन जर करायचं जर असेल किंवा एखाद्या संस्थेचा जर विकास घडवून आणायचा असेल तर आपल्याला ते कार्यास मदत करण्यासाठी आपल्याला वित्त महत्वाचं आहे. एखादा व्यवसाय सुरळीत चालण्याचा असेल तर त्यासाठी आपल्याला पैसा महत्वाचा आहे. त्यानंतर विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधण्यासाठी देखील वित्त म्हणजे पैसा महत्वाचा आहे. विस्तार किंवा विविधीकरणाला जर प्रोत्साहन जर आपल्या व्यवसायाची प्रगती जर वाढवायची जर असेल तर त्यासाठी देखील आपल्याला पैसा हा महत्वाचा घटक आहे. व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे जर एखाद्या व्यवसायामध्ये जर एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मिती जर आपत्ती जर आली असेल तर त्यासाठी आपल्या दोन हात प्रत्येक व्यावसायिकाला दोन हात करावे लागतात आणि त्यासाठी देखील आपल्याला जोखीम हाताळण्यासाठी आपल्या पैसा हा घटक महत्वाचा आहे. त्यानंतर जुन्या मालमत्ता जर म्हटलं तर व्यवसायामध्ये विविध प्रकारचे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत असतात का जुन्या टेक्नॉलॉजी कालबाह्य ठरत असतात आणि आपल्याला नवीन खरेदी नवीन तंत्रज्ञानाचा जर वापर करायचा जर असेल तर जुन्या मालमत्ता आहे त्या योग्य ठिकाणी त्याचा वापर करणं किंवा त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की लाभांश आणि व्याज देण्यास आपल्याला पूर्णपणे मदत होत असतो आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट सांगितलं की विविध कर किंवा शुल्क भरण्यास आपल्याला मदत होत असते. अशा प्रकारचे पूर्णपणे संस्थेचे वित्त व्यवस्थापकाचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहे.